ऐतिहासिक मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमतळी अश्वांना आता केंद्र सरकारकडून अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतातील मणिपुरी स्पिती, भूतिया, मारवाडी, काठियावाडी, झंस्करी, के सिंधी या मान्यताप्राप्त अश्वप्रजातींमध्ये आज भीमतळी अश्वांचा समावेश झाला आहे. 1000 भीमतळी अश्वांच्या रक्तांच्या नमुन्यांची तपासणी करून ती स्वतंत्र प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय भीमतळी अश्व संघटनेचे आणि बारामती अश्वपागेचे संस्थापक रणजित पवार आणि बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्सच्या प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉक्टर शरद मेहता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय भीमतळी अश्व संघटनेचे आणि बारामती अश्वपागेचे संस्थापक रणजित पवार नेमकं काय म्हणाले पहा. पहिलं मी भीमतळीपासून चालू करतो. भीमतळी हे नाव आम्ही सुचवलं, हे मूळ ऐतिहासिक नाव आहे. जे पहिल्यापासून ह्याला नाव रुजलेलं आहे, कारण ते भीमा निरा खोऱ्या जे बेसिंग आहे त्या खोऱ्यामध्ये हे घोडे जोपासले जायचे आणि तिथून ते आपल्या आर्मीसाठी सप्लाय पुरवले जायचे. त्यामुळे ह्या सातारा, पुणे, सोलापूर, नगर ह्या जिल्ह्यात ह्या बॉर्डरला भीमाकाठी हे घोडे सांभाळल्या गेल्यामुळे त्यांना भीमतळी नाव पडलं. किती वर्षापासून तुम्ही यासाठी प्रयत्न करत होतात आणि आताशी काय एकंदरीत? आम्ही तसं बऱ्याच फार वर्षापूर्वी म्हणजे 86 नितेश भारद्वाज, ते जे 96 नितेश भारद्वाज जे आपले कृष्ण म्हणून जे महाभारताचं काम केलं त्यांच्यावर आम्ही काय हे प्रयत्न केला होता, तर ते तो काही पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर 6-7 वर्षापासून ह्या गोष्टी आम्ही सुरू केल्या की ह्याला कुठेतरी आपल्याला प्रिझर्व केलं पाहिजे. त्यानंतर आम्हाला मेहता साहेबांची ICRची जी आम्हाला मदत मिळाली, कारण इतर 81 निमित्ताने आम्हाला त्यांच्याकडे जाणं येणं असायचं. त्यानंतर त्यांनी आम्हाला जो सपोर्ट केला, त्यांनी जे सांगितलं की ह्या पद्धतीने आपण जर गेलो तर ह्या घोड्यांना आपल्याला नॉमिनेशन मिळू शकतं, आम्ही त्यांच्या सपोर्टने त्यांना ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या. म्हणजे त्यामध्ये घोड्यांचे वजन करणे, त्यांचे ब्लड सॅम्पल्स देणे, त्यांचे जवळजवळ आम्ही 1000 घोड्यांचे ब्लड सॅम्पल्स दिले, 500 घोड्यांचे जवळ DNA केले, त्यांचं मॅपिंग केलं. ह्या गोष्टी सर्व महाराष्ट्रात सगळ्या भीमा खोऱ्यात फिरून आम्ही त्यांना जे सर त्यांना लागणारे टेक्निकल ते सगळ्या गोष्टी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं भीमतळी घोडा होता अशा आणि किती जाती खरं तर त्या काळात असल्याचं खरं तुम्हाला काही सापडलं? त्या काळ अरेबियन, अफगाणिस्तान, अरेबियन जातींचं फक्त ऐकण्यात येतं, तर तेवढा बाकी हे घोड्याचं काय मला फार ऐकण्या. पण भीमतळी घोडे जे वापरले गेले आपल्या मराठा आर्मीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रीयन आर्मीमध्ये त्याचे पुरावे ते मिळले जातात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांची नोंदी आहेत. प्रामुख्याने मल्हारराव होळकर होळकरांच्या आर्मीमध्ये हे घोडे वापरलेत. शिंदेंच्या आर्मीमध्ये जास्त घोडे वापरलेत. थोरले बाजीराव पेशवे त्यांच्या काळातसुद्धा हे घोडे सीताफेने म्हणजे त्यांच्या स्टॅमिनाचा वापर करून हे चलाकीने हालचाली करण्यात हे वापर झाल्यामुळे ह्यांचा मोठा वाटा आहे त्या हिस्टॉरिकल आपल्या आर्मीच्या विजयामध्ये. आता मोस्टली जे आपले मेंढपाळ बांधव आहेत त्यांच्याकडं त्यांचे कॅरिंग कॅपॅसिटीसाठी त्यांनी वापर केलेला आहे. काही ठिकाणी आपले जे शेतकरी बांधू आहेत जे बैल शर्यती करतात त्या बैल शर्यतीच्या पुढं गाईड करण्यासाठी घोडे पाळले जातात. टांग्या शर्यतीसाठी वापरले जातात. आणि जे काही शेतकरी आहेत त्यांना ह्याची कॅरिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे वजन वाहण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या वजनाच्या 1.5 वजन हे वाहू शकतं. तर ह्याची खुबी जर समजा जे असेल की हे जे एक पहिले तुम्हाला सांगितलं ह्याची वजन वाहण्याची कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे, 1.5 वजन वाहू शकतो. हे जे स्टॅमिना इतका आहे की तो किती म्हणजे आज जरी आम्ही टेस्ट केलं तरी तो 40 आजसुद्धा तो सहज जाऊ शकतो एका ह्याच्यामध्ये. परत दुसरे की सगळ्या वातावरणामध्ये ते थंडी असो गरम असो सगळ्या वातावरणात त्याला तग धरण्याची राहण्याची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे मला आठवते पंढरपूर, सालपा, सियावले ह्या बाजारातनं मोठ्या प्रमाणात हे घोडे काश्मीर,
वैष्णवदेवी हिमाचल प्रदेशमध्ये आता हे घोडे आढळतात. ते घोडे सगळे तुम्ही बघितलं असेल, तिथनं डोंगर चढून वर जाऊन खाली आणण्यासाठी त्यांचा वापर करतात. त्यांचा ह्या खास वैशिष्ट्य आहे. पूर्वीच्या काळामध्ये तसं जर पाहिलं त्या प्रजातींचे उंचीमध्ये जो आणि आत्ताच्या ज्याचा फरक पडला ते काय साधारण त्यावेळी 58 इंच 59 इंच ते 58 इंचापर्यंत 57 इंचापर्यंत हे घोडे असायचे. आता ते एकदम 53, 48, 50 या इंच म्हणजे 5-6 इंचाचा त्याच्यात फरक पडलेला आहे. तो वाढवण्याचा ते हे करण्याचा आता आम्ही मूळ प्रति आणण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आहे.